पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं इथं हा शक्तीचा जागर सुद्धा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य उभा केलं. शिवकाळ गेला असला तरी मावळे अजून गेले नाहीत. ते युवा शिर्डी ग्रामस्थांच्या रूपाने अजूनही शिर्डीमध्ये तसेच आहेत. आपल्या जाणत्या राजाचा जागर मोठ्या उत्साहाने ते करतायत आणि छत्रपतींच्या विचारांवर पाऊल ठेवून नवस्वराज्य निर्माण करण्यासाठी धडपडतायत ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट मानली पाहिजे. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सरळ तपासलं, या माणसाच्यातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते म्हटले तर खड्डे ठरलेले, टक्केटोनपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस याच्याशी झुंज ठरलेली ही सगळी झुंज सोसणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सहन करणं ज्याला साधतं त्याला यश जिंकता येतं. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्या माझ्या काळजामध्ये जीवन राहतील ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. पण मी सहज एखाद्याला प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो दोन शब्दात उत्तर देतो. संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. या दोन शब्दात संभाजी राजांचा इतिहास संपून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या फैरी झडल्या संभाजी राजांवर. संभाजीराजे रगेल, संभाजीराजे रंगेल, संभाजीराजे व्यसनी, संभाजीराजे स्वैराचारी, संभाजीराजे म्हणजे शिवाजींच्या पोटाला नादान तख्तनशील वारिस, संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही एक ना अनेक. पण खरी वस्तुस्थिती काय आहे? खरा इतिहास काय आहे? 14 मे 1657 पुरंदरावरका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्याने सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरण मानून मुलुकभर दौड घेणार आहे, पित्याची छत्राच्या वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामने आल्या जिजाऊ, अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संघात. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजी राजे चालणं बोलणं शिकले, संभाजी राजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजी राजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र याच्यामध्ये संभाजी राजे माहिर झाले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, सात नाही, आठ नाही, नऊ नाही, दहा नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 16 भाषा याय लागल्या संभाजी राजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी अलेक्झांडर लिहून ठेवतो, या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमध्ये संभाजी महाराजांनी काव्यग्रंथांची रचना केली. राजकारणाची चर्चा करणारं बुधभूषणम, नायिकाभेद, त्राध्यात्माची चर्चा करणारा सात शतक, नकशिका असे कैक काव्यग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत
मधून श्री बुधभूषणम या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजीराजे लिहितात, पद पदम पत्र समाचारन जिंग जिमी कनक कर बकर ना बिलैत कबीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ तिमुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवत हरि जात सकल मल। हे वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे। बुद्धीच्यावर जेवढी जोपासली तेवढीच व्यायामाच्यावर सुद्धा जोपासली। मलकांब भालाफेक दानपट्टा घोडेस्वारी तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे तेज तर्रा झाले। तत्कालीन काळात घोड्याला बेबन पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला, त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी। ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी साधलीच नाही। बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं। शिवरायांना नाईलाजाने तह करावा लागला। पुरंदरासा 23 किले बहाल केले गेले पण त्याचवेळी मिर्झा कडाडला, शिवाजीराजे तुमचे पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील। अनेक पिता व्याकुळला, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे। आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे आणि नाईलाजान स्वराज्याच्या हितासाठी शिवरायांना आपला पुत्र डावावर लावावा लागला। नवे नवे वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला। यथा काल औरंगजेबाच्या मनसभे पत्करल्या आणि औरंगजेबाने शिवरायांना 5000 तर संभाजीराजांना 7000 मनसबदार म्हणून घोषित केलं। म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक। जणू औरंगजेबाला आधीच कळालं होतं पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे। यथा काल औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत होता। सगळ्या मनसबदारांना निमंत्रण दाडली गेली। मनसबदार म्हणून शिवरायांनी जाणं जेवढा गरजेचं तेवढाच मनसबदार म्हणून संभाजीराजांनी जाणं सुद्धा महत्वाचं। पण त्याचवेळी शिवरायांना प्रश्न पडला, अरे 9 वर्षाचा पोर आहे कसं न्यावं त्याला, या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैरान वनवास सोसेल त्याला, ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर गेली या प्रवासात। पण त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे एकट्या शिवरायांच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे। ते शौर्य ते धैर्य त्याच्यातही आहे। पण या निमित्तानं मोगली रियासतीचा मोगली दरबाराचा मोगली राजकारणाचा संभाजीराजांना जवळून अभ्यास करता येईल यासाठी शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं आणि या मुलखापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलखापर्यंतचा वैरान वनवास भोगत संभाजीराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले। यथा काल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले। इथंच औरंगजेबाने जहरी चाल टाकली, शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला। भर दरबारात शिवरायांनी त्याला फटकारलं, असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीरगाचे औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला। आणि त्या दिवसापासून शिवराय औरंगजेबाच्या दरबारात परत कधी गेले नाहीत। पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले। एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या संभाजीराजांना विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असं मी जाणून आहे। मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही। सबब हे महाराष्ट्राचं पाणी होत। 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती पण त्याचवेळी औरंगजेबाची जहरी चाल रंग घेऊ लागली। शिवरायांना ठार मारायचा बेत होता। फौलाद खानाची फौलादी मिठी शिवरायांच्या गळ्याजवळ सरकली होती। शिवरायांना तर बाहेर पडता येत नव्हतं पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंधोक येत जात होते। अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली संभाजींनी लिलया पेरल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला। पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागे ठेवून यावेळी एका पित्याचं काळीज व्याकुळ नसेल का? यावेळी एका पित्याचा जीव गलबला नसेल? अरे 9 वर्षाचा पोरा कसं ठेवावं माग मरणाच्या दारात मृत्यूच्या गोठात? अरे जर काय भलत असेल तर घडलं तर? आणि त्याही पेक्षा त्याही निरोपाच्या क्षणी त्या इवल्याशा शंभूनी विचारलं असतं राजाना, आबा साहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुद्धा हटला असता, माग धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ, जर विचारलं असतं शंभूनी आबा साहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबा साहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिनतो या। आणि राजाला कळून चुकलं पुत्र जाणता झालाय। यथा काल राजे राजगडावर पोहोचले,
पण राजगडावर पोहोचल्या पोहोचल्या राजाने वार्ता उठवली. वाटेत संभाजी राजांचं निधन झालं आणि वयाच्या 9व्या वर्षी संभाजी राजांच्या पाटीलाचे मरण बांधलं गेलं. ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छात्यानं सामोरं जाईपर्यंत ते सोबतच करत राहिलं. रायगडावर राजगडावर संभाजींचे अंत्यविधी झाले. माँसाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या. पण हा सगळा काळी जिदाह शिवरायातल्या सोसत राहिले. धड सांगता येत नव्हतं आणि मनचं गुज खोलता येत नव्हतं. शिवरायांनी टाकली होती एक छोटी छलांग आणि नेमकं त्यानंच काम केलं. संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या बरोबर संभाजी राजांना सुखरूप राजगडावर आणणं सहज शक्य झालं. यथा काल संभाजी राजे स्वराज्यात परतले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते. परत आलेले शंभूराजे आता झाले होते वेगळे. जाणते परिपक्व मोगली रियासतीचा मोगली दरबाराचा मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. यथाकाल शिवरायांनी त्यांना दानप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरुद्धाचे खटले यायचे त्याचे निकाल आता संभाजीराजे देऊ लागले. धर्माचा एखादा खटला जो शिवरायांच्या न्यायालया पुढे यायला लागला तो शिवराय आता धर्मपंडित संभाजीराजांच्या पुढे चालवायला देऊ लागले. आणि बघता बघता लोककल्याणाचे फैसले सुनावेत. संभाजीराजे रयतेचे धाकले धनी झाले. वय झालं संभाजीराजांचं 14 वर्ष. आणि एके दिवशी शिवरायाने विचारले, संभाजीराजे आपण लेखणी तेच चालवता पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली गुजरात खांबात प्राण टिपण्याची आणि काळ्या कबिने ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला. गुजरात टिपलं खांबात लुटलं मामे जादूर खासे काहीत केले. संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्फारल्या. बघता बघता खाशी जीत मिळाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे द्या 32 तोफांना आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा स्वराज्यावर उमटली. आपल्यासारखा पराक्रमी पुत्र लाभणं हे पित्याचं कोण मोठं भाग्य. शिवरायांच्या वाट्याला हे भाग्य आलं होतं. पराक्रमी शौर्यशाली पुत्र त्यांना लाभला होता. बघता बघता शिवराय आता मोहीम आखायचे आणि रणांगणावर त्याची अंमलबजावणी मात्र संभाजीराजे करायचे. स्वराज्य संवर्धन जोरात सुरू झालं. संभाजीराजांच्या पराक्रमानं दशोदिशा तळपू लागल्या. स्वराज्याच्या उभार सीमा वाढू लागल्या आणि बघता बघता स्वराज्य स्थापित झालं. वय वर्ष झालं 17. रायगड आनंदानं होऊन गेला होता. महाराष्ट्र तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले झाले. राजे छत्रपती झाले. या मलेंच पातशाही मध्ये एक मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते. संभाजी पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजिरी मिळवत होते. संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. अर्थात या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही डाग नाही एकही आरोप नाही. पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच पुरता हरवून गेला. खरं तर हल्ली आम्हाला चकचकीत पॉलिशड जगण्याची सवय लागली आहे. ते दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं. बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायला तर अजिबातच बरं वाटत नाही. आमची नेमकी हीच आवड इथल्या नाट्य निर्मात्यांनी, इथल्या चित्रपट निर्मात्यांनी आणि इथल्या कथा कादंबरीकरांनी टिपली आणि संभाजीराजांचं चरित्र बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं. खरं तर मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी संभाजीराजांवर पहिलं नाटक लिहिलं. या नाटकात त्यांनी तुळसा नावाचं पात्र रेखाटलं. हीच तुळसा पुढे बेबंदशाहीमध्ये औंधकरांनी रेखाटली. मात्र नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये औंधकर असं लिहितात की या नाटकात योजलेलं तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी व शंभू चरित्राशी काडीमात्र संबंध नाही. पण आम्ही 3 तास नाटक बघतो, नाटकात आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही आणि मग आम्ही नाटक संपल्यावर बाहेर पडतो आणि शेजारला सहज म्हणतो असणार काहीतरी दोघांची, एवढी 3 तास होती बरोबर, उगा दाखवत्यात काय. वास्तवाच्या तळाशी सत्याच्या मुळाशी आम्ही जात नाही. मग नाहक एखादी तेजोरेखा बदनामीच्या गर्त्यात अडकते ही सगळ्यात मोठी शोकांतिका.
ते अजून काय ते थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, ती गोदावरी वगैरे वगैरे अनेक स्त्रीपात्र आली संभाजीराजांच्या जीवनामध्ये. म्हणजे जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही जन्माला न आलेली स्त्रीपात्र जोडली गेली ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे. तो थोरातांचा कमळा नावाचा चित्रपट आदेमध्ये लागतो दूरदर्शनवर. काय दाखवलं या थोरातांच्या कमळामध्ये? ते संभाजी महाराज त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात, तो आघात सहन झाल्यामुळे थोरातांची कमळ आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर त्या थोरातांच्या कमळाची समाधी दाखवली आहे. वर्ण निवेदन हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी, जिथं संभाजी राजाने अत्याचार केले आणि ते सहन झाल्यानं याच ठिकाणी थोरातांच्या कमळानं आत्महत्या केली. ती समाधी शोधायला मी पन्हाळ्यावर गेलो, समाधी शोधून काढली. इतिहास संशोधक गुळवणी, इतिहास संशोधक वैद्य यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळे पुरावे तपासल्यावर असं लक्षात आलं की जी थोरातांच्या कमळा समाधी म्हणून दाखवली जाते ती समाधीच थोरातांच्या कमळाची नव्हे, ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. त्रामी म्हणलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल, काय लिहिलंय ते बघावं तरी. आणि त्या समाधीवर काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मिळाली. मग तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? कवी बी नावाचा कवी एक काल्पनिक कविता लिहितो, त्याला थोरातांची कमळा असं नाव देतो आणि त्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये आणि मग कमळा बुरुंज म्हणती हो त्याला असा उल्लेख होतो. त्याच्यावरनं कुणाला तरी त्या कवितेवरनं चित्रपट बनवावा असा वाटतो, मग चित्रपट बनतो. म्हणजे जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर जन्माला न आलेली कमळा कायमची जोडली जाते. या दुर्दैवाला काय म्हणावं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गेली 350 वर्ष उघड्या डोळ्याने याच महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा राजा असा बदनाम होताना बघितला, आम्हाला अजिबात असं वाटलं नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे, ज्या राजानं दुश्मनाची सून दरबारात आली तर ताडखले उद्गार काढले अशीच आमची आई होती सुंदर रूपमती, आम्हीही सुंदर झालो वदले छत्रपती. अरे परस्त्रीला मातेरचा सन्मान देणारा शिवरायांचा पुत्र आहे असं असेल? अहो ज्या जिजाऊनी शिवरायांना घडवलं त्याच जिजाऊनी संभाजीराजांना घडवलं तो संभाजी राजा असं असेल? 60 नाटकं आणि 27 चित्रपट येऊन गेलेत संभाजीराजांवर. दस्तूर खुद शिवरायांवर सुद्धा एवढी निर्मिती नाही, पण संभाजी नाटकाचे नट आहेत, मग नाटकात एखादी नटी पाहिजे, त्याशिवाय नाटक कसं चालणार? संभाजी चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामाग गाणी म्हणत पाडणारी एखादी हिरोईन पाहिजे, मग चित्रपट कसा चालणार? काय प्रकार आहे? ते गोदावरी नावाचं एक प्रकरण काढलं जातं सारखं बऱ्याच लोकांनी नोंदवलंय. अहो ही गोदावरी सुद्धा कधी जन्माला आली नाही. त्या रायगडावर त्या गोदावरीची समाधी दाखवली जाते, ती समाधी सुद्धा गोदावरीची नव्हे, ती समाधी आहे सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी यशोदाबाई पेशव्यांची. जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शुद्ध आणि स्वच्छ आहे तेवढंच संभाजी महाराजांचं चरित्र सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो तो औरंगजेबाचा मुलगा अकबर, शहजादा अकबर, आपल्या बापाविरुद्ध भांडण घेऊन तो आलाय थेट महाराष्ट्रात, कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी. तो सरळ इथं आला. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी त्याला जवळ केला. रायगडाच्या पायथ्याला पालीला दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये संभाजी महाराजांनी या शहजादा अकबराला एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला. पालीच्या त्या भेटीत मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला, मैत्रीचं प्रतीक म्हणून. या नादान अकबरानं काय केलं माहितीये? या नादान अकबरानं संभाजी महाराजांनी दिलेला तो मोत्याचा कंटा एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापला राजा, ज्याला मैत्रीची कदर करता येत नाही त्याच्याशी पदरामाला जोडायचाच नाही, फिलफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का? तर आपण दिलेला मोत्याचा कंटा त्यांनी नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चरित्र्याबद्दल किती सजग असेल. शिवरायांनी स्वराज्यासाठी नातेसंबंध तयार व्हावेत, घराणी जोडली जावीत यासाठी स्वतः 8 लग्न केली. संभाजी महाराजांच्या राणीवशात किती राणी आहेत? फक्त एक स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई, दुसरं नाव आढळत नाही. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजांवर, संभाजीराजे व्यसनी. अहो काय काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन.
ते कुठून शोध लागले? आमच्या सातारला ग्रँडअप नावाचा इंग्रज इतिहासकार होता, त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. तो मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या अखबारीच्या लिखाणाचा त्यांनी आधार घेतला. तो अखबारी होता खापी खान. अखबारी अखबारी म्हणजे रोजच्या रोज दरबारात जे काही घडतंय ते लिहून घेणारा. त्या अखबारींवरनच आपल्याकडं अखबार हा शब्द पुढे प्रचलित झाला. त्या खापी खानाचं जे लेखन होतं त्याचा आधार ग्रँडअपनं घेतला. आता खापी खान काय लिहितो संभाजीराजांबरोबद्दल? खापी खान म्हणतो, संभाजीराजा स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढलीय. काय लिहितोय खापी खान? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढलीय. ग्रँडअपनं याच इंग्रजीत भाषांतर केलं, सत्तेची नशा चढलेला राजा, इंटॉक्सिकेटेड विथ दी वाइन ऑफ फोली अँड प्राईड. बरोबर आहे भाषांतर? सत्तेची नशा चढलेला राजा, इंटॉक्सिकेटेड विथ दी वाइन ऑफ फोली अँड प्राईड. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं, आपल्या लोकांनी ग्रँडअपनं लिहिलेलं वाचलं, इंटॉक्सिकेटेड विथ दी वाइन घेत होते संभाजी, ग्रँडअपनं लिहिलंय. अरे काय प्रकार आहे! आणखीन एक पत्र दाखवलं जातो पुरावा म्हणून, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय म्हणे. काय लिहिलंय त्यात? आम्हाला दारूची दोन पिंप पाठवून द्या. म्हणजे मागवला असेल स्टॉक. अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली काय याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, सुपारीच्याही खंडाचं व्यसन नाही. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजांवर, संभाजीराजे स्वराज्य द्रोही, छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला, दिलेर खानाला जाऊन मिळाला, आयुष्यातली सगळ्यात महाभयंकर चूक. अहो वस्तुस्थिती काय आहे? उत्तरेतले मोगल स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आहे. या इथल्या आपल्या भूमीचं रक्षण करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी एक राजकीय व्यूहरचना आखली. काय? की दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहावी. आम्ही जर वेगवेगळे राहिलो म्हणजे स्वराज्य आदिलशाही कुतुबशाही, तर औरंगजेब प्रत्येकाचा स्वतंत्र घास घेईल. आणि त्याच्यापेक्षा जर आपण सगळे एकत्र उत्तरेतल्या मोगलांबरोबर लढलो तर आपल्याला पराभूत करणं कठीण. म्हणजे आदिलशाही कुतुबशाहीनी स्वराज्य यांनी वेगवेगळं लढण्यापेक्षा आणि औरंगजेबाना घास घेण्यापेक्षा आपण तिघं एकत्र येऊया आणि तिघं एकत्र येऊन उत्तरेतल्या औरंगजेबाशी टक्कर देऊया. यालाच महाराजांनी नियोजन करत दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहावी यासाठी प्रयत्न चालू केले. ती जबाबदारी संभाजीराजांवर सोपवली. पहिल्यांदा कुतुबशाही स्वराज्याकडे वळवायची होती. संभाजीराजे तडक कुतुबशाहीकडे भिडले, गोळकोंड्याला तडाखा दिला. पण कुतुबशाह काही तयार होईना. मग संभाजी महाराजांनी त्याच्या उरावर पाय दिला. तसे मादांना अक्कांना त्याचे प्रधान शरण आले, तह झाला आणि मादांना अक्कांना स्वराज्याबरोबर राहण्याचं मान्य केलं. एक शाही तर आता आली, आता राहिली होती आदिलशाही. पण आदिलशाही इकडे यायला तयार नव्हती. त्याच्या उलट उत्तरेतल्या औरंगजेबाचा सरदार दिलेर खान आणि आदिलशाही यांची युती व्हायचं घाटत होतं. आता मोगल आणि आदिलशाही यांची युती झाली असती तर दोघांनी मिळून स्वराज्यावर हल्ला केला असता. काही करून आदिलशाही स्वराज्याकडे यायला हवी आणि सगळ्यांनी मोगलांवर आक्रमण करायला हवं. महाराजांनी तेवढ्यासाठी एक विलक्षण चाल टाकली. त्यांनी संभाजी महाराजांनाच सरळ दिलेर खानाकडे पाठवलं आणि दिलेर खानाचा रोग जो स्वराज्यावर होता तो स्वराज्यावरचा वळवून आदिलशाहीकडे वळवला. आता संभाजी महाराज दिलेर खानाला मिळालेत. म्हणजे आदिलशाहीची धारणा अशी झाली की मोगल आणि मराठे यांची युती झाली आणि हे दोघं मिळून आता आपल्याला संपवायला आलेत. बस आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो धावत धावत सरळ शिवाजी महाराजांकडे आला की तुम्ही म्हणत होता तेच खरं, दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहिली पाहिजे, आपण तिघं एकत्र आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हणजे महाराजांचा जो राजकीय डाव होता तो राजकीय डाव संभाजी महाराज दिलेर खानाकडे गेल्यामुळं यशस्वी झाला. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. आणि जेवढा काळ संभाजी महाराज दिलेर खानाकडे आहेत, दिलेर खानाचा रोग स्वराज्यावर नव्हता. निव्वळ विश्वास बसावा म्हणून भोपाळगडचा किल्ला दिलेर खानाला घेता आला. पण त्याच्यानंतर दिलेर खानानं स्वराज्यावर एकदाही आक्रमण केलं नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. दुसरा महत्वाचा भाग असा की दिलेर खानाकडे असलेले संभाजीराजे त्यांना सोडवून कोणी आणलं? भीमसेन सक्सेना नावाचा इतिहासकार असं लिहितो की शिवरायांची माणसं गुप्तपणे संभाजीराजाकडे येत जात असत. एके दिवशी शिवाजींच्या माणसांनी संभाजींना अथनी येथून अलगद बाहेर काढले, विजापूरला मसूद खानाकडे नेले आणि तिथून ते पन्हाळ्यावर पोहोचले. म्हणजे संभाजींना सोडवून कुणी आणलं? शिवाजी महाराजांनी. आता आमचा खंडोजी खोपडा फितूर झाला, शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. आमचा संभाजी कावजी फितूर झाला, प्रतापराव गुजरा करवी शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारला. म्हणजे फितुराला देहदंड हाच स्वराज्याचा नियम असताना जर संभाजी फितूर झाले
आहेत तर शिवाजी राजे त्यांना सोडवून कसे आणतात, फ्रेंचची वाटाघाटी करायचा अधिकार देतात, मोगलांविरुद्धच्या आक्रमणाच्या पळीचं नेतृत्व सोपवतात. अर्थ स्पष्ट आहे की संभाजी महाराजांनी दिलेरखानाकडे जावं ही शिवाजी महाराजांचीच राजकीय चाल होती आणि शिवरायांनी जी जबाबदारी टाकली ती संभाजी महाराजांनी लीलया पार पाडली ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं निधन झालं. आता त्यावेळी सुद्धा असं सांगितलं गेलं की संभाजी महाराज कैदेत होते त्यामुळे ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नाही राहू शकले, शिवरायांच्या आजारपणात बरोबर नव्हते. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, संभाजी महाराज उभ्या हयातीत एकदाही कैदेत नव्हते, पहिला भाग. दुसरा भाग असा, ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. का नव्हते? तर ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची अगर कुणाच्या आजारपणाची बातमी दिली जात नाही. नाहीतर बघा ना, तिथं बुऱ्हाणपुरात संभाजी महाराज लढतायत आणि संभाजी महाराज म्हणतील का शत्रूला, जरा थांबूया का 2 दिवस, भावाचं लग्न उरकतो आणि मग राहिलं लढायला येतो. अरे काय प्रकार आहे! बुऱ्हाणपुराची स्वारी संपून ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्वराज्यात आलेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारण 27-28 मार्चला आणि 3 एप्रिलला महाराजांचं निधन झालंय. आमचं धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. आता शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजीराजे रायगडावर नाही, मग राजांचं प्रेत ठेवणार किती दिवस? तेवढ्यासाठी तातडीनं राजारामाला मंचकारोहण केलं आणि मग शिवरायांची अंत्यविधी करण्यात आली. पण त्याचवेळी रायगडावर काही कुटील मंत्री होते, त्यांनी एक नवाच डाव आखला. संभाजी स्वबुद्धीनं चालणारे, संभाजी निर्णय क्षमता असणारे, संभाजी धर्मपंडित, संभाजी शौर्यशाली, संभाजी पराक्रमी. शिवरायांच्या हयातीतच हा संभाजी राजा आपल्याला जुमानीत नव्हता. आता शिवरायांच्या माघारी हा आपल्याला किंमतच देणार नाही. हा संभाजी गादीवर येता उपयोगाचा नाही, त्याच्यापेक्षा राजारामाला गादीवर बसू. राजाराम अल्पवयी आहे, म्हणजे कारभार आपल्याच हातात येईल. आणि कसंही करून त्यांनी सोयराबाईंना ओलीस धरलं. हंबीरराव मोहिते या राजारामाचे मामा, म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, यांना असं वाटलं कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. त्यांनी हंबीररावांना पत्र लिहिलं, संभाजींना कैद करायचं आहे, राजारामाला गादीवर बसवायचं आहे, आपण ससैन्य तयार राहा. हंबीरराव म्हणले, या मी तयारच आहे. मंत्रिमंडळ उड्या मारत निघालं, कराडला पोहोचलं. हंबीररावांना म्हणालं, चला चला पन्हाळ्याला संभाजींना कैद करायचं आहे. हंबीररावांनी इथं डाव उलटवला, बुमरँग फेकलं आणि बघता बघता आल्या मंत्र्यांनाच काढण्यात चढवल्या, सगळे कैद केले. कैद करून संभाजीकडे पन्हाळ्यावर नेले आणि सरळ संभाजींच्या पायावर आदळले. ही ज्ञान नादान हरामजाद माणसं राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आली. ही घ्या फितूर ताब्यात. सगळे फितुरी मोडीत काढली, फितूर ताब्यात आले. सगळा रायगड संभाजीराजांनी बिनघोर केला आणि मग संभाजीराजे रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी राहिले होते, ते व्यवस्थित झाले नव्हते, ते त्यांनी पुन्हा केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली, स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवली आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. अर्थात पण याच संधीचा फायदा घेत शत्रू मात्र टपून बसला होता. एके दिवशी भर दरबारात संभाजीराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधाव म्हणतो पण औरंग्याचा इथाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याच. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे मोक्याच, मुघलाचं नाकच. कोण जागा? राजा बुऱ्हाणपुरा, दार उल्क मुल्क दख्खन बुऱ्हाणपुरा. राजा बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनेतली राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळ शोभावा असा बुऱ्हाणपुरा शोभतो. राजा बुऱ्हाणपुरा म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा, मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या, बुऱ्हाणपुरा लुटलं, त्याचे 17 च्या 17 पुरे पुरते धुतले, इतके 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 धुतले की बस एखाद्या सुंदर बागेचं रुपलं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं अशी बुऱ्हाणपुराची भयान वाताहत झाली. बुऱ्हाणपुरा मराठ्यांनी पुरता कोळसा पुरा करून टाकला. बुऱ्हाणपुरा म्हणजे साधी बात नाही, बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुऱ्हाणपुऱ्यातलाच, औरंगजेबाची आई निर्वतली बुऱ्हाणपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुऱ्हाणपुऱ्यातच.
संभाजी महाराजांनी बुरानपुराला हात घातला, नवे नवे औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब, तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद, संभाजी महाराजांनी औरंगाबादला धडक मारली, औरंगाबाद लुटला 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 इतका लुटला की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. आणि तोपर्यंत औरंगजेबाला तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्या बापा विरुद्ध वैर घेऊन तो आला सरळ संभाजींकडे महाराष्ट्रात. या अकबरला पत्करणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं, हा गुण संभाजींच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी त्याने अकबरला जवळ केलं आणि जो औरंगजेबाच्या शेपटीवरच पाय पडला आणि चौताळला औरंगजेब, उचलली तिने आपली पावलं काशी दखनेकडं आणि खोळंबला काळ काय 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 घडेल, औरंगजेब संभाजींना गिळणार की संभाजी औरंगजेबाला, काय घडेल. औरंगजेब कुणी साधा नाही बरं, औरंगजेब कुणी साधा नाही हो. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभू राजाच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000 फौज, म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या संभाजीराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बसं 50-55,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा वसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 72 वर्षाचा आणि संभाजी उन्या पुऱ्या 23 वर्षाचा. म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कन्वर संभाजी आणि अखेर हा मनभर औरंगजेब या कन्वर संभाजीला चिरडायला महाराष्ट्रात उतरला, तो नगरला पोहोचला आणि बघता बघता स्वराज्य कैचित पकडण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. शहजादा आजम, मुआजम, बेदारबख, अली खान, फतेह खा, रामसिंघाडा, भीमसिंघाडा आपल्या फौजागून स्वराज्य गाठत कैचित पकडत फुडं फुडं निघाले आणि खासा संभाजी राजा घोड्यावर मान टाकून या यवनांना टक्कर द्यायला आपल्या फौजनिशी सज्ज झाला. बेफाम झुंजू लागला, लढू लागला, समशेर तळपू लागली, चौऱ्याचं वादळ उफाळू लागलं, इंच इंच भूमीसाठी इथला एक एक मवळा रक्त सांडू लागला. अरे दक्कन घ्यायला लावता औरंगजेब, स्वराज्याचा एक खण त्याला घेता येणार नाही, इतकी हिकमत आणि एवढी हुकूमत संभाजी महाराजांच्या शौर्याने चालू ठेवली. एक एक सरदार मार खाऊन परतत होता, शिकस्त हार आणि पराभव. औरंगजेबाच्या फौजेच्या वाट्याला दुसरं काही येत नव्हतं. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान ठकून लढत होता संभाजी राजा. चाडूच्या मातीच्या भाकरी खात होता पण झुंजत होता, कडडत होता. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. अरे त्या धगिनच गरज झाला होता औरंगजेब. आपल्याच पराभूत झालेल्या सरदारांवर वैतागत होता, संतापत होता, बरसत होता. सरदारांना विचारत होता, क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो, इतनी फौज दी कहा गई, खा गया वो दीमक, क्या करते हो. आणि मग कुणीतर सरदार म्हणायचा, हुजूर वो संभा सैतान है, फिर हम कहा सैतान से कम है, फिर भी के शिकस्त क्यों हार. औरंगजेबान आणखी फौजा वाढवल्या, बलाढ्य सामर्थ्य वाढवलं, स्वराज्यावर तो कोसळू लागला पण या कोसळत्या सगळ्या प्रवाहाला या रौद्रानं त्याला तसाच प्रतिकार केला. हार आणि पराभव, शिकस्त. औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काही नाही पण औरंगजेबाचं बळ वाढत गेलं. तसं संभाजी महाराजांनी विलक्षण युद्धशास्त्र खेळलं. औरंगजेबाच्या फौजा मराठ्यांच्या उरावर, संभाजी राजांनी स्वतःच्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या आणि बघता बघता मराठी फौजांनी औरंगजेबाच्या मुलकात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. गावाच्या गावं लुटली, खंडण्या वसूल केल्या, बघता बघता शत्रू कापून काढला, खुलेआम जाळपोळ चालू केली. औरंगजेबाचा मुलुक पुरता उद्ध्वस्त केला, पुरता हैदोस. त्या औरंगजेबाला सूचना, अरे मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. संभाजी राजांचा हा आरोह संपवण्यासाठी त्यांनी बहादूर खानाची रवानगी केली. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करू लागला पण वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत? बहादूर खान फक्त पळत राहिला, इथं जाऊ तर मराठे तिथं, तिथं पोहोचव तर मराठे दुसरीकडे, मराठे दुसरीकडे तर मोगल तिसरीकडे, पत्ता लागला नाही. बहादूर खान पळून पळून दमला. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्तीच पळवला. पळ काय पळायचं आहे ते, वैतागला होता औरंगजेब. पुरती वाताहात करून टाकली संभाजी राजाच्या फौजेने. औरंगजेबाला कळे ना क्या किया जाय, इथं टाका घालावा तर मराठे तिथं उसवून ठेवतायत, तिथं शिवायला जावं मराठ्यांनी तिथं फाडून ठेवलंय, तिथं टाका घालावा मराठ्यांनी तिकडं आब्रूची लखतरं केली होती औरंगजेबाच्या. पुरता एक वर्ष औरंगजेब फक्त आणि फक्त फटके आणि फटकारे खात होता. त्याला असं वाटलं होतं की संभाजी म्हणजे शिवाजींचा नादान तख्तनशील वारिस, चुटकेसरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू.
पण संभाजींचा पहिला तडाखा असा जबरदस्त बसला की औरंगजेबाला स्वतःचं अनुमान बदलवून घ्यावं लागलं, हे पाणी काही वेगळंच आहे. वैतागला औरंगजेब. अखेर त्यांनी सगळ्या सरदारांची बैठक बोलावली, क्या किया जाए. आणि मग त्याचा एक सरदार म्हणाला, हुजूर इन मरहटों की जान है उनके गडकिलों में, पहले गडके ले लेते हैं, मराठे खुद बखुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला, सही बात, हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं, ऐसा कौन सा किल्ला है जो जल से जल लिया जा सकता हो, म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या 10 मैलावर असलेला, प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. मराठे कितने है? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी? ना हुजूर. बजमियत? ना हुजूर. तोफे? बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जायगा, कौन जायगा, कौन लेगा रामसेज? अनुभरायला शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप, 20,000 फौज दिली आणि शाहबुद्दीन खान निघाला. निघाला बघता बघता यवनाचा सेना सागर रामसेजवर कोसळला. आता रामसेजचा किल्लेदार रामाजी पवार आणि सैन्य अवघे 350 हा यवनांचा सेना सागर त्याने बघितला. अहो दुसरा कुणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हटला नाही, पळून जायचं तर नावच नाही. ती उभारायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली आहे शिव छत्रपतीने. माझा रामाजी ती जिगर घेऊन उभा आहे. 20,000 सैन्य बघता बघता शाहबुद्दीन कडाडला, चलो आगे यलगार. आणि आक्रमण करत यवनांचा सेना सागर रामसेजची वेध चढू लागलं. बघता बघता पुढे निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक होताच किल्ला ताब्यात देत आहेत वाटतं. तोला उसाला, चोला गे, चोला गे, लेलो केला, चोला चोलो. सैन्य पुढं पुढं आलं, नजरेच्या टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले, हातातल्या गोपण्या थरारल्या, दगडा भरली सुटली, दगडा धना 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 थर 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 दगडा लागली. त्या पत्रांची बौछार नुसती, त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचं सैन्य. पाठीला पायलावून पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला, ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते है? या खुदा पुरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते है, बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरण जातील, आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना शाहबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सुरला सैन्य निघालं. निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बखालीन चल पुढं, सर 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 करत निघाला सैन्यवर. वे सोलांडून पुढं पुढं फार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून दमली असतील. कशाचे लढता येतात? देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साहला, चलो आगे, चलो आगे, लेलो केला. सैन्य पुढं पुढं आलं. अगदी नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे जागा सूज झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठ मोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली या सरपटणाऱ्या प्राण्यांना पार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनला काही कळे नाही. आठवडा झाला, महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 6 महिने उलटले. रामसेजवर त्याला वर सरकताची ना. क्या किया जाए? बोलावली सगळ्या सरदारांची बैठक. क्या किया जाए? तसा एक जण म्हणला, हुजूर असा असतंय का राम, आपल्याला वर येऊ देत नाहीत, ते खाली उतरत नाहीत, समोरासमोरच येत नाही, लढायचं कस, आणि लढलोच नाही तर जिंकणार कस? वही तो. क्या किया जाय? महाबत खान नावाचा तोफखाना प्रमुख होता त्याचा. तो म्हणला, हुजूर मराठे सामने नहीं आने देंगे. ठीक, तो हुजूर सीधा तोप मारा शुरू करेंगे, गोलाबारी चालू करेंगे. आधे घंटे का काम है, किला कब्जे में आ जाएगा. 30-32 तोप आहेत हुजूर आपल्याकडे. आणि पटलं शाहबुद्दीनला आणि त्यांनी सांगितलं, महाबत तयारी करो,
कल सुबह तोप मारा शुरू करेंगे। आणि ठरलं, महबत खान कामाला लागला। त्या रात्री शाबुद्दीन खान निवांत झोपला, आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात, सगळी छावणी गाढ निद्रा देईन। आणि बरोबर त्याच रात्री 1:30 सुमारास 101 मराठी अलगद किल्ल्यावरनं खाली उतरले, सरळ झोपल्या शाबुद्दीनच्या छावणीत घुसले, सरळ सपा सप कत्तल चालू केली। आक्रोश किंकाळे आरोला, रक्ताच्या चिळकांना, मुर्द्यांचा ढीग, प्रेतांचा यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला। तोपर्यंत शाबुद्दीन खडबडून जागा झाला। क्या हुआ? छापा हुजूर। कौन थे? मराठे हुजूर। कहा गए? निकल गए हुजूर। वैतागला शाबुद्दीन का, सीधा हमारे डेरे पर छापा। ये मजाल महाबत तोफे लगाओ अभी क्या अभी। आता रात्रीचे 2 वाजले आणि शाबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी। महाबत खान म्हणला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं। चरपडला, पण ठरला होता आता आता सोडायचं नाही मराठ्यांना। बस दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला। 30-32 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्यात, दारुगोळा ठसून भरलाय, वातान बाहेर काढलीये। आता शाबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवाची तोफ मारा चालू, आणि शाबुद्दीनची इशारा झाली, हातात महाबत खान पेटी मशाल घेऊन पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार। त्यातुळी गडावरून आवाज आला धडाम थम, एक तोफेचा गोळा सू सू करते तो त्यांच्याच दिशेनं, तसा महाबत खान गडाडला, तोफे पिचेलो, तोफे पिचेलो। त्या शाबुद्दीनला सुचायचं बंद झालं, क्या 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 हुआ? हुजूर मराठों ने गोलावर्ष कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पिचाएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे, तोपखाना नाकामयाब। हुजूर त्या शाबुद्दीनला काही कळे ना, त्यांनी विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडे। मग तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं। मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय। हुजूर त्यांची एक तोप आपल्यात 10 तोफेला भारी आहे। ठीक ठीक, तोफा तयार केल्या केल्या तोफा तयार, दारुगोळा दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारुगोळा आहे हुजूर। मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत बसले, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। ते आता बिघडलो आमचं, ते आता कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो। तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा। आमची परिस्थिती नव्हती हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करावं हे छत्रपती संभाजी राजांकडनं शिकावं। भयान भयान संकटांची मालिका आहे, पण हा राजा कुठं खचलेला दिसला नाही, पिचलेला दिसला नाही, अजिबात नाही, जो असीम धडाडीनं लढतोय सातत्यानं, बळ भरतोय आपल्या मावळ्यांच्या उरामध्ये, लढाऊ बाना देतोय त्यांना, हे वैशिष्ट्य आहे संभाजी राजांच। 8 महिने झाले, 9 महिने झाले, 10 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, शाहबुद्दीनला किल्ल्यावर चढता येईना। शेवटी औरंगजेबाचं शाहबुद्दीन खानाला पत्र आलं, तुम्हारा एक दिन कितने सालों का होता है, आओ वापस। आणि मग औरंगजेबाला विचारला, कौन जाएगा, कौन जाएगा, कौन लेगा रामसेच? आणि उभा राहिला फतेह खा, हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेच। फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह है, बस बस हमें एक फतेह दे दो। कब के तरस गए इस फतेह के लिए, फतेह खान एक फतेह दे दो। आणि खरं होत, 2.5 वर्ष झालेली स्वराज्यात येऊन पण औरंगजेबाच्या वाट्याला एक छोटा विजय नव्हता, हार शिकस्तानी पराभव। औरंगजेबाला फक्त फटके आणि संभाजीराजांचे सटके, याच्यापेक्षा दुसरं काही मिळत नव्हतं। अहो संभाजीराजांनी एवढं जर्जर करून टाकलेलं की औरंगजेबाचा सरदार नव्हे सैन्यही संभाजीराजाच्या विरोधात जायला तयार नव्हतं, लढायला तयार नव्हतं। जणू त्यांची धारणा झाली होती की मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी जन्माला आलेत, तर संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय। बस त्याच्या सैन्याची हीच मानसिकता त्याला बदलायची होती, विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो। एक विजय होता, एक विजय हवा होता, छोटा का असेना
म्हणून तर त्यांनी छोटासा रामसेचा किल्ला निवडला होता की किमान हा तरी पटकन घेता येईल, सैनिकांना विश्वास देता येईल, अरे अरे आपण जिंकू शकतो, जिंकू शकतो आपण, बस एक विजय हवा होता. फतेह खानला औरंगजेब सांगतोय, फतेह खान बस एक फतेह दे दो. आणि फतेह खान 20,000 फौज घेऊन पुन्हा रामसेजवर कोसळला. माझा रामाजी पवार आपल्या 300 मौड्यांशी चिवट जिद्दीनं या फतेह खानशी झुंजत राहिला. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, फतेह खानला काही करता येईना. वैतागला फतेह खान, क्या किया जाए. बोलावली फतेह खाननं परत सगळ्या सरदारांची बैठक, क्या किया जाए. आता अशी एखादी बैठक बसली की हमकस त्याच्यात एखादं तिरकं असतच, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावा. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे, आणि हे असतातच. ते फतेह खान विचारलं, क्या किया जाय. ते नेमकं एक तिरक उठलं, हुजूर ऐसा करते है, बोलो हुजूर, इस किले के सामने हम अपना नया किला उभारते है. डोक्याला तापच नको त्यांचा किल्ला घ्यायचा, आपला आपण स्वतंत्र बांधू. आता त्यांनी चेष्टेत सांगितलं, फतेह खाननं सिरियस घेतलं, सही बात बोला तू. परत या फतेह खानचा हेतू मात्र वेगळा होता. कौतुक करावं लागेल फतेह खानचं आम्हाला. त्यांनी लक्षात घेतलं, मराठे किल्ल्यावर चढू देत नाहीत, ते स्वतः सामने येत नाहीत, तोफ मारा केला तर तोफा तळाला राहतायत, आपल्या तोफ्याचा गोळा किल्ल्यावर पोहोचत नाही, म्हणजे सबब किल्ल्याला काहीच नुकसान नाही, म्हणजे तोफखान्याचाही फायदा नाही. मग किल्ला जर घ्यायचा असेल तर एकच पर्याय, त्या किल्ल्याच्या उंची इतका दुसरा किल्ला समोर उभा करायचा, त्याच्यावर तोफा ठेवायचा आणि त्याचा गोळा त्या किल्ल्यावर डागायचा, तरच किल्ला ढासळू शकतो. दुसरा किल्ला उभारायची कल्पना फतेह खाननं स्वीकारली ती एवढ्यासाठी, 6 महिने रामसेच्या आसपासची सगळी झाडं त्यांनी तोडली आणि त्या सगळ्या झाडांचा त्या किल्ल्याच्या उंची इतका किल्ल्याच्या समोर एक प्रचंड मोठा लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 मोगल सैन्य त्याच्यावर फिरू शकेल, एवढा बलाढ्य. 6 महिने ही सगळी तयारी चालू आहे. मराठे बघतायत, रामाजी एवढंच म्हटला, चालू द्या त्यांचं. सगळी सज्जता झाली, दमदमा तयार झाला, 50 तोफाही त्याच्यावर नेऊन ठेवल्या. आता उद्या सकाळी बस दारुगोळा ठसायचा आणि मारा चालू करायचा. त्या रात्री फतेह खान ही निवांत, आणि नेमक्या त्याच रात्री परत 101 मराठे खाली उतरले, या फतेह खानच्या छावणीत घुसले. सपा सप कत्तल चालू झाली, फतेह खान कडबडून जागा झाला, काऊन थे मराठे, कहा गए. पण ठरलं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता दमदम्यावर तोफा होत्याच त्या दारुगोळा ठसला गेला. त्याने आपलं सगळं सैन्य उभा केलं. आता इशारत झाली की तोफमारा चालू होणार, आणि फतेह खानना इशारत केली, हातात पेटती मशाल घेऊन त्यांचा सैनिक तोफेची वातान पेटवायला गेला. पण त्याच्या अगोदर मराठ्यांनी रातोरात त्या दमदम्याच्या खाली पेरलेल्या सुरुंगाना पेट घेतला आणि थोई 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 करत एक बलाढ्य स्फोट झाला आणि तो लाकडी दमदमा ढासळला, कोसळला. 50 तोफा, 500 मोगल सैन्य त्या दमदम्याखाली गाडलं गेलं. फतेह खान फक्त त्या धुरोळ्याकडे बघत राहिला आणि रामाजी पवार त्याला सांगत राहिला, फतेह खान जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. साडेचार वर्ष झाली, काही हातात नाही. शेवटी औरंगजेबाचं फतेह खानला पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही फतेह खान हो, काम के नाही, आओ वापस प्रमोशन. त्याला प्रमोशनवर उचलला. अब कौन जाएगा, अनु भरायला कासम खान किरमानी, उधर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. कासम खान, हमें बस रामसेज दे दो, झोली भर देंगे तुम्हारी.
कासम खान किरमानी आला अटीतटीनं झुंजू लागला पण चिवट मराठे या कासम खान त्यांच्या पुढे हतबल झाला. 5 वर्ष झाली 5.5 वर्ष झाली रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. माझ्या संभाजीराजांनी 1च किल्ला 5 वर्ष लढवला. मग 360 गुणिले 5.5 औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील पुढच्या वर्षी सांगा. हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचं, हे धाडस कुणाचं? सरजास संभाजींच. वैतागला औरंगजेब, भर दरबार त्यांनी स्वतःच्या डोईवरची पगडी काढली, खाली आपटला आणि कडाडला. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. अहो इथंच नगरला मेला औरंगजेब, खुलदाबादला समाधी आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. ते भाग्य संभाजीने त्याला मिळूच दिलं नाही. औरंगजेब संभाजीराजांचा पराभव कधी करूच शकला नाही. बोडक्या डोक्यानंच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडत राहिला तो, पण विजय त्याला मिळूच दिला नाही. हे शौर्य संभाजीच. औरंगजेबाने आणखी ताकद वाढवली, प्रचंड बळ वाढवलं. या कळीकाळाबरोबर झुंजणं म्हणजे सोपं नाही. संभाजीराजांनी जाणून घेतलं बळ वाढवायला हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. आणि त्याचसाठी संभाजीने एक विलक्षण चाल आखली. दिवस पावसाळ्याचे होते, औरंगजेब स्वराच्या चांगण्यात पसरला होता. संभाजीराजांनी या औरंगजेब नावाच्या अजगराच्या अंगावरनं पाय टाकला आणि संभाजीराजे सरळ कर्नाटकात घुसले. बस मैसूरच्या चिकडेवर राहिला, तुडाऊ तुडाऊ तुडावला. 1.5 कोटीची खंडणी त्याच्याकडनं वसूल केली. कर्नाटकचे बाकीचे प्रांत काबीज केले. कर्नाटकवर भगवा फडकावला आणि संभाजीराजे तिथून तडक आंध्रात घुसले. आंध्र प्रदेशातले 80 राजे संभाजीने मांडलिक केले. प्रचंड मोठी संपत्ती गोळा केली. आणि संभाजीराजे तामिळनाडू मध्ये घुसले. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला. मद्रासवर भगवा फडकला आणि तामिळनाडू काबीज करून संभाजीराजांनी गंगाराम वाणी नावाच्या आपल्या सरदारला बंगालला पाठवला. बघता बघता मराठ्यांनी बंगाल काबीज केला. बंगालच्या कोलकात्यावर स्वराज्याचा भगवा दौलत ध्वज फडकला. तोपर्यंत मराठी फौजा तिथून बिहार मध्ये घुसल्या. लालू प्रसाद यादवांचं पाटणा मराठ्यांनी घोड्यांच्या टापाखाली घेतलं. पाटण्यावरही भगवा फडकला आणि प्रचंड बळ गोळा करून हा सह्याद्रीचा छावा परत या कळीकळाशी झुंजायला स्वराज्यात दाखल झाला. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर तुम्ही नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. हे 9 राज्य संभाजी राजांच्या घोड्यांच्या टापाखाली आहेत. हा दक्षिणेचा सगळा प्रांत संभाजीने सारा जिंकला. आता उरला होता उत्तरेतला भाग. उत्तरेत होते मिर्झा राजे जयसिंहाचे पुत्र रामसिंह. उत्तरेतच ते संभाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, दक्षिण आम्ही काबीज केलीच आहे. उत्तरेतनं फक्त आपल्या साऱ्यांचं म्हणजे राजपुतांचं सहकार्य आम्हाला हवं आहे. ते जर आपण दिलात तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय विलक्षण महत्वाकांक्षा आहे. संभाजी महाराज काय म्हणतायत पत्रात रामसिंहाला पाठवलेल्या. संभाजीराजे लिहितायत त्या यवन धमाला संप्रत असं वाटू लागलंय. आम्ही हिंदू तत्वशून्य झालोय. आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या भूमीसाठी आमचं सारं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. आमचा देश, दुर्ग, संपत्ती सार. फक्त यावेळी आपण मदतीचा हात द्या म्हणजे त्या यवन धमाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय महत्वाकांक्षा. आणि कधी? औरंगजेब उरावर आहे तेव्हा. म्हणजे औरंगजेब उरावर असताना संभाजी राजा एवढी जबर महत्वाकांक्षा बाळगतो. उत्तरेतले राजपूत मोकळे आहेत हो, पण तरी त्यांच्या मेहनातनं समशेरे नाही बाहेर आल्या. मदतीचा हात संभाजीने मागितला होता तो मिळालाच नाही. त्यावेळी राजपूत जर संभाजी राजांच्या मदतीसाठी आले असते तर आज हिंदुस्थानचा इतिहासच वेगळा घडला असता. पण दुर्दैव महाराष्ट्राचा राणा लढत राहावा आणि राजपूत मात्र आपला बाणा विसरून शांत बसावा, हे इतिहासाचं कोण दुर्दैव. राजपूत शांत बसले आणि मराठे झुंजत राहिले. याच कारण एकच, शिवछत्रपती उत्तरेत नाही महाराष्ट्रात जन्माला आले. जन्मल्यावर नाही
मेल्यावरच इथले आयुष्य सुरू होतात असा सिद्धांत शिवछत्रपतीने या मातीला दिला. आणि इथली माणसं मातीसाठी मरायला केव्हाही तळहातावर शिर ठेवून तयार झाली. म्हणून विषय कारगिलचा असू द्या नाहीतर मुंबईवरच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा, मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या या तुमच्या माझ्या प्रांतातलीच आहे हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. झुंजत राहिलाय संभाजी, पण एकटा संभाजी आपल्याला आवरत नाही. औरंगजेबाच्या लक्षात आलं आणि त्यांनी जंजिराच्या सिद्धीला फितवलं, पोर्तुगीजांना हाताशी धरलं, इंग्रजांना संभाजी राजांच्या विरोधात पेटवलं, त्याचाही तयार केले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, सात नाही, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, बारा आघाड्या औरंगजेबानं संभाजी राजांच्या विरोधात उभारल्या. आणि तब्बल 12 आघाड्यावर निकराची पंजे फाड करत हा सेना दुरंदर झुंजात राहिला, लढत राहिला. सिद्धी सिद्धी जंजिराच्या दर्यातच बुडवला, इंग्रज वाकवला, पोर्तुगीज तर थया थया नाचवला. अहो त्या सिद्धीला असा बुडवला परत तिरक्या नजरनं स्वराज्याकडे बघायची हिंमत नाही झाली त्याची. आणि इंग्रज गर्दनीवर पाय दिला, कॅप्टन फारक सहित चार जहाज कैद केली आणि त्या मुंबईच्या गव्हर्नर केजवीनला सांगितलं मुंबई विकत दे चालू पड. संभाजींचा दरारा एवढा, पण त्याही पेक्षा संभाजींना कळालेलं मुंबईचं मोल महत्वाचं होत. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा 26/11 दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. संभाजी महाराज त्याच्या पुढे आहेत. मुंबई बंदर किती महत्वाचं हे माहिती आहे. ही इंग्रज नावाची कीड इथून आत्ताच घालवली पाहिजे. गर्दनीवर पाय देऊन सांगितलं मुंबई विकत द्या चालू पडा. 40,000 पागुड्याला व्यवहार ठरला. आता मुंबई विकत येणारच, पण त्याचवेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली खान परत चालून आला. संभाजी राजांना व्यवहार अर्धवट सोडून जावं लागलं. हसन अली खान तुडव तुडव तुडवला, कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला, पण या नादात मुंबई विकत घ्यायचा डाव राहिला. त्यावेळी जर संभाजी महाराजांनी मुंबई विकत घेतली असती तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय हिंदुस्थानच्या छाताडात रुतलेच नसते, या देशाला पारतंत्र्याला सामोरं जावं लागलं नसतं. संभाजी महाराजांनी त्या फोंड्या किल्ल्यावर पोर्तुज गव्हर्नर विजराईलाही तुडवला, पाट्याला पाय लावून तो सरळ मांडवी नदीत पळत सुटला. संभाजी महाराजांनी स्वतःचं घोडं मांडवी नदीत घातलं, पण मांडवी नदीचं पाणी वाढलं, घोडासहित संभाजी राजे वाहून जाऊ लागले. एका स्वामिनिष्ठांना बघितलं आणि राजांची जान वाचवायला त्याने आत उडी घेतली. राजांना वाचवलं, घोडा बाहेर काढला आणि काठावरचा मावळा फुटफुटला. होता खंडो म्हणून वाचला शंभो. खंडो बल्लाळ आणि संभाजी राजांचा जीव वाचवला, पण त्या पोर्तुगीज गव्हर्नर विजराईनं एवढी दहशत खाल्ली की गोव्यातली स्वतःची राजधानी बदलून त्यांना ती मुरगाव बंदरात न्यायचा घाट घातला. हा संभाजीचा शेजार नको. वैताग लावता हा औरंगजेब. क्या किया जाए, भर दरबारात त्याने परत कडकडीत प्रतिज्ञा केली. सगळ्या सरदारला विचारलं, हमारे तैमूर के घराने में हुआ ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो? सगळे म्हटले ना हुजूर ना ना, आपके घराने में ऐसा कोई शख्स पैदा ही नहीं हुआ जो रन पर मरा हो. सगळे बेडवरच गेले. तसा खडाडला औरंगजेब. तो याद रखो, ये गाजी औरंगजेब या खुदरन पर मरेगा या उस संभा को मारेगा. परत त्यांनी मोहिमा काढल्या, दोन कोकण मोहिमा यशस्वी ठरवल्या संभाजीनी. तिसरी कोकण मोहीम काढली. संभाजी महाराज त्यावेळी गोव्यात होते. औरंगजेबाने स्वतःचा मुलगा शहजादा आजम त्याला सांगितलं 90,000 फौज घे आणि बेळगावच्या वाटेनं सावंतवाडीच्या घाटानं रामदऱ्याच्या मार्गे तू गोव्यात उतर. शाहबुद्दीन खानाला सांगितलं तू उत्तरेकडनं म्हणजे पुण्याच्या देशीनं 30,000 सैनिक गोव्यात उतर. तो संभाजी राजा गोव्यात आहे, दोन्ही बाजूनी त्याला जाळ्यात पकडा आणि बस कुचल डालो. शहजादा मुअज्जम 90,000 फौज घेऊन रामदऱ्याच्या घाटाला निघाला आणि गोव्यात असणाऱ्या संभाजी राजांना वार्ता मिळाली. अहो गोवा घेतलंच होत संभाजीनी, गोव्यावर भगवा फडकलाच होता, पण हा मुअज्जम आला आणि नाईलाजानं संभाजींना माघारी फिरावं लागलं. रामदऱ्याच्या घाटात खासे संभाजी राजे शहजादा मुअज्जमच्या पुढे उभा राहिले आणि पांढरा फटक पडला मुअज्जम. तोपर्यंत हरण महादेवची किलकारी घुमली आणि बघता बघता मराठ्यांनी सपा सब कापाकापी चालू केली. रामदऱ्याचा घाट थरारला, 40,000 मोगल कापले गेले आणि बघता बघता वाऱ्यासारखे आलेले संभाजी तीरासारखे निघूनही गेले. पण त्या पळत्या संभाजी राजांना कोंडाजी म्हणाला, राज ह्यो मुअज्जम आयता तावडीत गावला होता, कापायचं नाही वे त्याला. तसे संभाजी राजे म्हणाले, कोंडाजी सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला? कोंडाजीच्या लक्षात आलं नाही, पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजी महाराजांनी या रामदऱ्याच्या घाटात केला. पहिलं जैविक अस्त्र.
मराठ्यांच्या हल्ल्याने मोगलांचा अन्नधान्य साठा उद्ध्वस्त केलाच होता. मोगलांच्या सैन्याला खायलाच काय नव्हतं. आता नारळ कोकणात मिळतं काय? नारळाचं कुळीत. काय करून ठेवलं संभाजी महाराजांनी? ते नारळाचं कुळीत मोगलांनी खाल्लं आणि 40,000 सैन्य त्या रामदऱ्याच्या घासाटाचा घासून मेलं. तलवारीशिवाय बुद्धीनं आणि शस्त्राशिवाय शास्त्रानं संभाजी राजाने केलेला हा विलक्षण पराभव होता. अब इतके मोगल मेले, उचलायला कोण नाही. त्यांची प्रेत सडली, त्यांच्या वासानी होते ते ओकून ओकून मेले. अव त्या मुअज्जमची अवस्था एवढी बेकार, त्याला उचलायला चौग शिल्लक नव्हते. शेवटी औरंगजेबाला कुणीतरी निरोप दिला, त्यांनी रहुल्ला खानाला पाठवलं आणि मग तिथनं मुअज्जम कसबाचा बाहेर काढला. परत आलेल्या शहजादा मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मुअज्जमलाही काही कळेना. म्हटलं, अब्बाजान, 1,00,000 सैन्य बुडवून आलो, 1,50,000 खजिना घालवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान? औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. संभाजी राजांची एवढी दहशत खाल्ली होती की संभाजी राजांकडे गेला कुणी परत येईल खात्री नव्हती. 9 वर्ष औरंगजेबासारख्या कळीकाळाबरोबर माझा संभाजी राजा झुंजत होता. 9 वर्षात 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला फक्त संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली. जो कधी हरला नाही, जो कधी मागे फिरला नाही, जो रण टाकून पळाला नाही, जो झुकला नाही, जो वाकला नाही, जो नमला नाही, जो असीम धडाडीने बेफामपणे झुंजत राहिला, स्वराज्य संवर्धित करत राहिला, तो सर्जा संभाज. एकीकडे दुश्मनाच्या विरोधात शौर्याचं तांडव उभा करत असताना रयतेसाठी मात्र हा माणूस लोककल्याणाचे मांडव सुद्धा उभारत होता. रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो. एक वेळ शत्रूचा पराभव नाही झाला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रून राजाचा पराभव होता कामा नये. रयत संभाजी राजाने अत्यंत मार्दवतेनं जपली, रयतेचं हितही तितक्याच उत्तम पद्धतीनं सांभाळलं. खर तर महाराष्ट्र संपन्न केला. शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ मांडली खरी, पण स्वराज्य सर्वोत्तम उंचीवर न्यायचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. स्वराज्याची उंची त्यावेळी कळसाला भिडली होती आणि त्याच्या खाली हात होते ते पराक्रमी संभाजी राजांच. खर तर आशीर्वाद साऱ्यांच. आज आषाढीची वारी पंढरपूरला जाते, रामकृष्ण हरीचा गरज गजर करत आमचा वारकरी जातो, पण ही आषाढीची वारी सुरू केली ती माझ्या संभाजी राजांनी, हेही आपल्याला माहिती पाहिजे. जगातल्या पहिल्या बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावला तो माझ्या संभाजी राजांनी. खोलगड मर्दनगड सारखे नवे किल्ले बांधले ते संभाजी राजांनी. कुडाळ डिचोलीला दारुगोळ्याचे कारखाने काढले आणि स्वराज्याला सगळ्या गोष्टींनी स्वयंपूर्ण बनवलं तेही माझ्या संभाजी राजांनी. कारकीर्द केवढी आहे आणि कार्य अफाट अफाट. औरंगजेब संतापलं. सगळे सरदार संभाजींवर हल्ला करायला नाना म्हणायला लागले. अखेर औरंगजेबाला विचारले, तो क्या किया जाए, आणि सगळे एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते है, अभी दम नाही आहे हुजूर. आणि औरंगजेबाला निर्णय घ्यावा लागला. त्यांनी स्वराज्याचा नाद सोडला. संभाजींबरोबर लढता लढता त्याचं सैन्य संपून गेलं होतं, खजिना रिता झाला होता, बळ पुरत संपलं होतं. उरला सुरला सगळं घालवायची औरंगजेबाची इच्छा नव्हती. अखेर औरंगजेबाने स्वराज्य सोडलं. तो वळाला आदिलशाहीकडे. आदिलशाही त्यांनी फक्त एका वर्षात जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडे. कुतुबशाही एका वर्षात घेतली, म्हणजे आदिलशाही घ्यायला 1 वर्ष पुरत, कुतुबशाही घ्यायला 1 वर्ष पुरत, आणि स्वराज्य त्याला 9 वर्ष घेता येत नाही. हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हे माझ्या संभाजी राजाचं. पण आदिलशाही कुतुबशाही घेतली आणि औरंगजेबाला 2 ग्लुकॉन डी पिल्यासारखी एनर्जी आली. तो वळाला परत स्वराज्याकडे. पण त्याला माहिती आहे उघड्या मैदानात संभाजींना पराभूत करणं कठीण. काव्यानंच डाव टाकला पाहिजे, गिरफ्तार केला पाहिजे संभाजी. पण संभाजी राजे होते तेवढी रायगडावर. रायगडावर जाऊन संभाजी राजांना कैद करणं नामुमकिन. अहो घरात जायचा देव्हारा, स्वराज्यात तैसा रायगड. देव्हाऱ्यात जायचे देव,
रायगडावर तैसे शिव महादेव, तो शंभू राजा तिथं आहे. रायगड साधा नाही बरं, रायगड म्हणजे गरुडाच्या बसकानी सारखा, वाराणाही आत शिरता येत नाही आणि मुंगेलाही परंगेश्वर बाहेर पडता येत नाही असा बुलंद आणि बेलाग दुर्ग 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 दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही, त्याहून दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही ऐसा चकोट बिकटवाट वहिवाट नाहीच. माणसाला गड चढणं मुश्किल, तिथं जाऊन कुणाला पकडणं कसं होईल, नामुमकिन. औरंगजेब पण त्याच वेळी संभाजीराजांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि देसाई सावंत यांच्यातल्या वतनाचा खटला कविकलशाच्या समोर आला. कविकलशांनी काल सावंतांच्या बाजूने दिला, शिर्के चिडले, कविकलशावर चाल करून गेले, कविकलश पळून खेळण्याला आला आणि संभाजीराजांना पत्र लिहिलं, शिर्क्यांनी मार दिला, पळून खेळाने आलो आणि संतापले राजे, नात्याचे पदरात जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं, आणि कडाडल्या श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई असे पदर फिलफोर कापून काढावेत, भले ते आमच्या बंधूंचे असले म्हणून काय, स्वराज्याला सौभाग्य आणि सौभाग्यालाच स्वराज्य मानतो आम्ही. आणि बघता बघता संभाजीराजे शिरक्यांचं शिरकान करला, रायगडावरनं सुसाट सुटले, श्रृंगारपूरला आले, शिरक्यांचं शिरकान केलं, गणोजी मोगलांकडे पळून गेले आणि संभाजीराजे पन्हाळ्यावर. पण संभाजीराजांना माहिती नव्हतं रायगडाच्या बाहेर औरंगजेबाचा पहिला भाग पूर्ण झालाय. संभाजीराजे पन्हाळ्यावर पोहोचले, पन्हाळ्यावर होते आमचे सेना सुभाष, सेना लष्कर, महालोजी घोरपडा, वय वर्ष 60, शरीर थकलं असेल पण मनगटातली रग आणि छातीतली धग विजली नव्हती. आलेल्या संभाजीराजाने विचारलं, महालोजी बाबा मुकरब खानाची कोण हालचाल? तसा महालोजी गावरान बोलीत कडाडला, तो काय येतोय, आम्ही हाय नव रेटतो की त्याला. तसे संभाजीराजे म्हणाले, मालोजी तुमच्या खांद्यावर तर सुरक्षित आहे स्वराज्य, पण त्याच वेळी हेर थांबत आला, राज 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 रायगडाला इतिहास खानाचा घेर पडलाय आणि चमकले राजे, रायगड म्हणजे राजधानी, महाराणी बाळ राजे राजा सिंहासन तिथं लगलग निघालं पाहिजे. संभाजीराजे तातडीने निघाले, मालोजीला सांगितलं, लागली गरज तर हात मारू, लगलगून मिळा नवघे काही मावळे घेऊन संभाजीराजे रायगडाच्या दिशेने निघाले. ही औरंगजेबाची दुसरी चाल, संभाजीराजांना रायगडाच्या बाहेर काढायचं आणि रायगडाला घेर टाकायचा, म्हणजे रायगडाच्या रक्षणासाठी संभाजीराजे गडाकडे धावतील, पण तोपर्यंत रायगडाकडे जाणाऱ्या साऱ्या वाट्या कोल्हापूरच्या मुकरब खानानं पुरत्या जेरबंद करून ठेवल्या होत्या. संभाजीराजांनी रायगडाच्या वाट्या चोखाळल्या, पण चोहो बाजूला मुंग्यांच्या रंग्या दिसाव्या, तसं यवनांचं सैन्य जावं कुण्या वाट्यानं, अखेर एक वाट गवसली. गर्द बिकट भयान दऱ्याखोऱ्यांची, किर्र कडेकापऱ्यांची, दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोहोचत नाही, अहो माणसाची बात सोडा, पाखरं जिथं फिरकत नाही अशी निबिड संगमेश्वराज. या वाटेनं शत्रू येणं नामुमकिन, नवे येऊच नाही शकत. शत्रू आलाच तर विशाळ गडाच्या आंबा घाटात नाही, आणि सुरक्षेसाठी संभाजी महाराजांनी विशाळ गडाच्या आंबा घाटात आपली 10,000 फौज ठेवली आणि संभाजीराजे संगमेश्वराच्या वाटेने निघाले. संगमेश्वरात रात्री मुक्काम पडला सरदेसाईंच्या वाड्यात, आणि एवढीच बातमी फितुरांनी कोल्हापूरच्या मुकरब खानाला कळवली. अवघ्या काही मावळ्यांनी संभाजीराजे संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात आहेत, नामी संधी आहे. आणि रातोरात मुकरब खान 5,000 सैन्य घेऊन निघाला, निघाला संगमेश्वराकडे. पन्हाळा तेवढी काळोखात बुडाला होता, पहारेकरी पहारा करत होते, अचानक एक पहारेकरी बेंबेच्या देठापासून ओरडला, मालोजी बाबा काळो कुजडत पलूत चालली होती. महालोजीच्या काळजाचा ठोका चुकला, कुण्या रोखानं, जी 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 संगमेश्वराच्या, अर अर राजा आहेत, एकलाच राजा आहेत, कुणी कणी मरणा साधला, उठा उठवा शिबंदी उठवा, राजाची जन वाचवायला पाहिजे. बघता बघता 500 मावळा सज्ज झाला, मुकरब खानाला बगल देत संगमेश्वराच्या रक्षण दौडू लागला. धपापच्यावरनं महालोजी संगमेश्वरात पोहोचला, राज 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 निघा निघा राजा, नावडी जवळ करा. संभाजी राजांना काही कळे ना, महालोजी बाबा कोण आफत, आफत लय मोठी राज, गनिमानी गावी अरबाडलंय, राजा निघा नावडी जवळ करा. नाही महालोजी, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही, लढू इथंच मरू इथंच, पण रण टाकून पळणार नाही. नाही राज, लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, राजा निघा. पण तोपर्यंत मुकरब खानाचं 5,000 सैन्य संगमेश्वराच्या वेशीत भिडलं होतं, 500 मराठ्यांच्या डोळ्यात डोळा घालून बघत होत. आणि बघता बघता हरहर महादेवची किलकारी घुमली आणि सपासप वारांच्या बौचारी चालू झाल्या, आक्रोश किंकाळे आरोळ्या, रक्ताच्या चिलकंड्या, मृत्यांचा एक प्रत्यंचकाचा यात्रांचा खच पडला, शौर्याचं वादळ उफाळलं, रात्र थरकापत राहिली, काळोख शहारत राहिला, झाडा पानावरची पाखरं फड फड करत उडाली. अरे आमचे शिवाजीराजे सांगायचे, माझा एक मावळा 100 भारी आहे, पण इथं आपल्या राजाची जान वाचवायला एक मावळा 500 भारी पडत होता, बेभानपणे झुंजत होता. अरे माझा सरलष्कर महालोजी घोरपडा, वय वर्ष 60, शरीर थकलं असेल पण मनगटात
अंगातली रग आणि छातीतली धग ती तशीच. दोन्ही हातात समशेर घेऊन समजत होता, बेपंपने लढत होता, सपासप कत्तली करत होता. त्याचं ते आरसपणे शौर्य बघितलं आणि मुखराब कडाडला, इस बुड्या को पहिले लगाम डालो. आणि बघता बघता सगळं यवनी सैन्य महालूरच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्र हताडकावा तसा महालोजी चक्र हताडकला. एका तुळीमारांची बहुचार झाली, बस सगळे वार तलवारीवर पेरले. मालोजी खाली बसला, पहिला वार, दुसरा, तिसरा, विद्युला चमकवीत असे उठले मालोजी. सपा सप, एक दोन तीन सप, फळ्यावर फळ्या कापत निघाले. ते विलक्षण शौर्य बघितलं आणि मुकर्रब तरारला. तीर कमानवाल्याला सांगितलं, तीर चला, तीर चला इस बुडे पे. आणि बघता बघता लढत्या महालोजींवर तीर चालवला. दंडात घुसला बाण, हातातली तलवार निकाळी, दुसरा तीर कंठात घुसला, दुसरी तलवार, निशस्त्र झाले मालोजी. आणि गुळाच्या ठेपेला मुंग्या डसाव्या असं यवनी सैन्य महालोजीच्या अंगाला डसलं. शरीरावर जागा राहिली नाही, जिथं वार झाला नव्हता. रक्ताळले महालोजी, मातीत पडले, अखेरचा श्वास फुलला, डोळे लवले, ओ ठरले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला महालोजी सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला, हा मालोजी गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी गेला. अरे काही काही कुर्बान झाले. मालोजी नावाचा बुरुंज ढासळ, पण संभाजी राजा नावाचा गड. यवनांच्या फौजा संभाजींच्या दिशेने दौडू लागल्या, पण त्याच वेळी संभाजीने आपल्या सोबत्यांना सांगितलं होतं, जमेल तसं जमेल, तिथून निसटायचं सरणी. संताजी घोरपडे खंडोबा लाळ एका बाजून निसटले होते, तर कवी कलश आणि संभाजी राजे नावडी नदीच्या दिशेनं सुटले होते. त्याच वेळी कवी कलश घोड्यावरनं पडला, राजाच्या मैगीर गया. संभाजी वापस आले, कवी कलश सोबत घेतलं, घोडी दौडू लागली नावडी नदीच्या दिशेनं. बघता बघता नदी जवळ आली, नदीत नौका होती. आता नौकेत बसायचं, पलीकडच्या तीरावर. सुटकेचा निश्वास टाकला संभाजीनी आणि बघता बघता घोड्यावरनं काठावर उतरले. काठावर माणसं आपली वाटली, पण त्यांच्या समशेरे तळपल्या आणि फित्रांच्या गर्दनी भवानी तलवारीनं समजानी सपासप कापल्या. रक्ताचं मोह उठला, नावडी रक्ताळली, संभाजींची तलवार स्तब्ध झाली. आणि अचानक संभाजींच्या कनर घोड्यांच्या टपांचे आवाज झाले. नजर फिरली, यवनांचा 5000 सेनासागर येत होता त्यांच्याच दिशेने. आतापर्यंत असं ऐकलं होतं की नद्या सागराला भेटायला जातात, हे तर उलट घडलं होतं. यवनांचा सेनासागर आला होता नावडी नदीला भेटायला, आणि काठावर होता छावा शिवपुत्र संभाज. बघता बघता चोहो बाजूनी मोगलांनी झळक केलं. मुंगी मुंग्या मुंग्यांसारखी गर्दी झाली. तलवार चालवता येणार नाही एवढी दाट. स्वराज्याचा छत्रपती मोगलांच्या जाळ्यात अडकला, आणि त्याच वेळी राहुलला कान कडाडला, खिचला तलवार उसकी. पण एक काही यवनाचं धाडस होईना, पुढं व्हावं आणि संभाजी राजांच्या हातातली समशेर घ्यावी. अहो चुकून कुणीतरी एक पाऊल उचलायचा आणि संभाजींची नुसती नजर वर उठायची, चार पाऊलं माग सरायचा तो. मुकरबला तेव्हा कळालं, वाघ असा असतो संभाजी सारखा. पण त्याच वेळी चोहो बाजूने दोरखंड फेकले गेले आणि त्या दोरखंडाने संभाजी राजे जेर झाले. दोर आवळले आणि हातातली समशेर निखळली. शिवपुत्र संभाजी कैद झाले, यवनांच्या जाळ्यात अडकले. आणि त्याच वेळी मुकर्रब खान राहुलला खानाला म्हणाला, जितने जल से जल हो सके निकलना चाहिए हस, अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादुरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जायचं झालं तरी दिवस जातो, पण संभाजी महाराजांना घेऊन मुकर्रब खानानं हे अंतर अवघ्या 5-6 दिवसात कापून पुरा केलाय. कुत्रा माग लागल्यासारखा पळत होता. आणि दुर्दैव मराठ्यांच, गावच्या वेशी शेजारून संभाजी राजांना नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा काय झालाय. किल्ल्याच्या तटाशेजारून संभाजी राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा काय झालाय. कळालं असतं तर कदाचित वाचले असते संभाजी, पण दुर्दैव. आणि बघता बघता संगमेश्वरातनं कोकणाचा घाट उतरून संभाजी राजांना घेऊन ही यवनांची सैन्य 32 शिराळ्याच्या वेशीत आलं. आणि एका स्वामिनिष्ठाला कळालं, आपला राजा काय झालाय. ज्योत्याजी केसरकर नाव त्याचं, आपले सवंगडी गोळा केले आणि उलेसे सवंगडी घेऊन त्याने मोगलांच्या सैन्यावर बेफाम हल्ला चुडवला. भयान कापाकापी झाली, पण बळ तोकडं पडलं. ज्योत्याजी केसरकर मारला गेला आणि संभाजी राजांना वाचवण्याचा एकुलता एक प्रयत्न अयशस्वी ठरला. मग मात्र मुकर्रबनं पावलं उचलली, तो त्वरित बहादुरगडावर पोहोचला, औरंगजेबाला निरोप दिला, संभाजी कैद हुआ. आणि आनंदला औरंगजेब, बडी खुशी की खबर, आला ताला की मेहरबानी,
शब्बेरात का जश्न होना चाहिए। आखिर आ ही गया दक्कन का चूहा सिकंजे में, अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला, आतापर्यंत मराठे सहित तख्त त्यांनी स्वतःच्या खांद्यावर मिरवला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा, आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला, आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट स्वतःच्या माथ्यावर मिरवला असेल, आता त्याला घुंगरासली टोपी अडकवा, आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी कातरी सक्का दंडाने जखडावा, आतापर्यंत राजा घोड्यातनं मेण्यातनं हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा, आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा, कळू द्या महाराष्ट्राला शहनशाह हिंदोस्ता, आलमगीर गाजी औरंगजेब नि संभा गिरफ्तार केलाय, आणि बरहुकुम निघाली थिंड संभाजी राजांची बहादूर गडावर, उंटाला बांधलेले तख्ता कुला चढवलेले विदूषकी झबली घातलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचा छत्रपती आहे। अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती कुणाच्या वाट्याला आली ही विटंबना। इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी, फक्त संभाजी। यवनी छावणीत कोण आनंदाचा कल्लोळ माजला होता, नऊ वर्ष औरंगजेबाच्या सैतानी दिमागात त्यांनी गोंधळ घातला, तो संभाजी राजा आहे कसा, चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, कसा आहे संभाजी राजा, आतुरले सरे कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या खांद्यावर उभा रक्तायत, कसा आहे, कसा आहे संभाजी, अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, संभाजींच्या छातावर बसायचा, रक्ताची चिरकांडी अत्रेचा कल्लोळ उडायचा, कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं एखादं शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटी फिरगळायचं, उंटा थया थया नाचायचा, आणि अंगावरचं कातडी साका दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी चकबा करायचे, कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची, मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा। अरे किती सोसाव, किती हनुमानाला शेंदूर फसावा, तसा रक्तानं माखला होता संभाजी राजा, पण एवढं सोसून सुद्धा झुकला नव्हता, वाकला नव्हता, होता तसाच करारा बानेदार, आला तसाच औरंगजेबाच्या दरबारात, आणि वजीरा असत कडाडला, संभा झुक जाओ आलमपणा के सामने, आणि उसळा कवी कलश, राजा है वो झुकेंगे नहीं झुकाएंगे, खामोश करत सर्दी चला शमशेर, चप 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 चप, याद रख कायद में है तू, आला तला के दरबार में है तो चप, पण त्याचवेळी धीर गंभीर आवाज घुमला, सबूर आसद सबूर, अभी बहुत पूछना है इसे, आणि आस्ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, आस्ते कदम संभाजींच्या पुढ्यात गेला, आणि संभाजी राजांकडे बघत म्हणाला, नौ बरस का था तब ये मिला था मुझे आग्रा में, तब पूछा था हमने क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता, और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था काफर ने, कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं आप दिखाएंगे, आला ताला की मेहरबानी, खुदा की रहम दिली, कैद है सामने है, आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाचा रुकाता पडायला लागला, आणि नमाजाचा रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजीराजे कवी कलशाला म्हणाले, कवीजी कवी आहात आपण, अहो मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता। कवी कलशाला आश्चर्य वाटलं, मरणाच्या दारात आहे राजा, औरंगाच्या गोठात आहे राजा, मृत्यूच्या पुढ्यात आहे राजा, राजाला भीती न भय, राजा निर्भय, राजा संपतोय, सुचते का एखादी कविता, अहो ही काही कविता ऐकायची वेळ आहे का। पण कवी कलश म्हणला, हा राजे का नाही, आणि कवी कलशान कविता ऐकवायला सुरुवात केली, राजन तुम हो सांचे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग, अहो राजे काय लढला तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, अहो तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय, बहुत खूप। त्याचवेळी थर्र तुटला, औरंगजेब जहन्नमे चोप, थरथरत असलेला औरंगजेब विचारता झाला, बताओ संभा कहर के है लूट, कहर काय खजाना, आणि उसळला राजा,
अरे हिंदुस्तान आमचा खजाना इतल्या मातीचा कणन कण मानतो आम्ही सोनं औरंगजेबा तू गिळलास हिंदुस्तान तू गिळलास आमचा खजाना पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे होणार नाही भिकारी अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला घेत नाही असा घेऊ तलवारीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर संभाजी राजांचं हे उत्तर ऐकलं आणि औरंगजेबाला कळे ना अरे कैदेत कोण आहे तू का मी पण त्याच वेळी औरंगजेबाला विचारला दुसरा सवाल बताओ संभा मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें आणि उसळला छावा अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची आई भवानीचे होते आम्ही मातीसाठी सळसत आमचा इमान बेईमान नाही होणार याद रख औरंग महाराष्ट्राच्या माती तू बायसतो इथंच माती करू आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परतत नाही हा इतिहास आहे आमचा संभाजी राजांचं हे बोल ऐकले ना औरंगजेब पुटपुटला ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में अरे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात का असलं एक तरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं तसा उसळला संभाजी अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी स्वतःच्या बापाला विष देणारा तू स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू तुझ्या पोटी कसा येईल संभाजी अरे संभाजी जन्माला येईल तो शिव छत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच आणि संत आपला औरंग ले जाओ ले जाओ ले जाओ इसे हमारे नजरों के सामने निकाल दो ये इसकी आंखें ये आंखें जलाती है बहुत काट डालो इसकी जबान बोलती बहुत है जाओ हश्र करो उसका आणि वडबुद्रुक टोळापूरच्या वधस्तंभाला संभाजीना बांधलं गेलं आदेश होता डोळे कडायचे आदेश होता जबान छाटायचं आणि हपशी निघाले लालबुंद तप्त सळ्या धुरांच्या राशा बाहेर फेकणाऱ्या डोळे काढायचे संभाजी राजाने बघितलं त्या लालबुंद तप्त सळ्या येत आहेत त्यांच्याकडे आणि कळून चुकलं डोळे निघणारा आणि संभाजी राजाने मिटले नेत्र डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिव छत्रपती अरे याच डोळ्याने घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन याच डोळ्याने केल्या होत्या इशारती आपल्या मावळ्यांना अरे याच डोळ्याने पाहिली होती स्वप्न संवर्धनाची तेच डोळे उघडले डोळे डोळ्यासमोर दिसल्या लाल मुंत तप्त सळ्या आल्या जवळ अगदी जवळ आल्या आल्या अगदी घुसल्या आत 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 चर्रा नुसता आवाज गोंगावला सळ्या गेल्या आत निघाल्या बाहेर त्याच वेगात डोळे नव्हते कुठंच उरल्या होत्या नुसत्या खोबण्या काळ्या काळ्या कबीन उग्र उग्र टर्प बाहेर फेकणाऱ्या अरे किती स्वसाव किती काळजाचा तळ ठवळून काढणार किती अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही डोळ्यात लाल बुंद तप्त सळ्या गेले असतील अरे किती भोकला असेल विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मस्तकात थैथयाट खालत राहिल्या असतील अरे किती सोसला असेल किती का रगेल होता रंगेल होता मग का नाही झुकला का नाही वाकला का नाही शरण गेला अरे वाचला असता आयुष्य मध्ये जगला असता मग का भोगत राहिला हे का मराठी अस्मितेसाठी स्वराज्य दौलतीसाठी आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी लढत राहिला सोसत राहिला आणि झुंजत राहिला छावा पण तोपर्यंत सजेचा दुसरा अमल चालू झाला आज्ञा होती जबान छाटायची हातामध्ये नंगी लकलकती तलवार घेऊन हपशी आले जबान छाटायची पण संभाजींचं तोंड बंद जबान छाटणार कशी एक हपशी पुढे आला संभाजींचं तोंड उघडायची कोशिश करू लागला पण तोंड उघडे ना मग एकाने कानावर दाबा जोर दिला प्रचंड दाबा जोर दिला पण तोंड उघडे ना एकाने मस्तकावर प्रहार केला पण जबडा उघडे ना अरे उघडेल कसा वाघाचा जबडा आहे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजा ती दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे अखेर एका हपशाने युक्ती केली संभाजींचं नाक दाबून धरलं श्वास कोंडला जिभ लावली आणि या संधीचा घेतला फायदा सणसे घुसली आत सणसेत पकडली जीभ ओढली बाहेर नंगी तलवार लकलकली आणि चालली सप तोंडातून उघडलं नुसतं लालबुंद रक्त जीभ पडली होती समोरच वळवळत ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरक व्हायला ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबाचे बोल जी जीभ म्हणत राहिली जय भवानी जी करत राहिली जागर हर हर महादेव जी म्हणत राहिली आऊसाहेब बाबासाहेब ती जीभ पडली होती समोरच एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवसानिमित्त अत्याचार चालू होता बोकड सोलावं असं कातड सोलून काढलं
त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, चर्र चाळ झालं यातनांचं. कुणीतरी यायचं हाताची बोट चाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या करायचं, कुणीतरी यायचं तलवारीनं मांसाचं लग्दे कापायचं, कुत्रा गिधाडाला खाऊ घालायचं. अरे किती भोगावं, किती. अखेर उगवली फाल्गुनी मध्य अमावस्या 11 मार्च 1689 आणि औरंगजेबाच्या अखेरची आज्ञा सुटली. मस्तक कलम करायच आणि संभाजी राजांचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि तो भाल्याचा फळ निघाला वाचत गाजत. आला इंद्रायणी भीमेच्या तीरावर आणि त्या इंद्रायणीच्या पात्रामध्ये तो भाल्याचा फळ रोला गेला आणि त्या मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्रायणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहरली इंद्रायणी. आणि याच इंद्रायणीनं पाहिलेलं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ते साहस, ती इंद्रायणी ढळू लागली अश्व. गेली 350 वर्ष झाली, इंद्रायणी अजूनही अश्व ढळतीय. खरा संभाजी राजा कुणाला कळलाच नाही सांगत. संभाजी राजा कळाला फक्त औरंगजेबाला. आणि औरंगजेब म्हणाला, सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने, हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के दो लफ्ज, हमने हाथ तोड़ दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने पांव काट दिए उसके लेकिन उसने नहीं टेके अपने घुटने हमारे सामने, हमने गर्दन काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दहली. आणि तेच झालं. संभाजी राजांच्या शौर्यातून, संभाजी राजांच्या बलिदानातून पेटून उठला इथला एक एक मावळा, झाला स्वतः संभाजी. आणि तब्बल राजा शिवाय 14 वर्ष प्रजा लढत राहिली, औरंगजेबाला लढवत राहिली. दख्खन जिंकायला होता औरंगजेब. स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन याच मातीत अखेर शांत झाला. विजय त्याच्या वाट्याला आला नाही, विजयाची खबर त्याला मिळाली नाही, स्वतःची कबर मात्र त्याला याच मातीत बांधावी लागली. इतिहासानं नवा सिद्धांत घातला, जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या त्या कड्यावर तो छावा संभाजी राजा अजूनही उभा आहे. राष्ट्रभक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि राष्ट्रधर्माची पताका फडकावत सांगतो आहे, जन्मल्यावर नव्हे मेल्यावरच इथले आयुष्य सुरू होतात. कसं जगावं हे शिवरायाने सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी राजांनी दाखवलं. या जगण्या मरण्यातलं जर तत्वज्ञान आम्हाला पेलता आलं तर आयुष्याची झुंज जिंकता येईल. या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं शिवरायांचं ते आचारशील जगणं आणि संभाजी राजांचं हे विचारशील मरण जर तुम्हा मला पेलता आलं तर आयुष्य जिंकता येईल. धन्यवाद.